नमस्कार मित्रांनो, मी जी तणनाशकाची जी फवारणी घेतली होती त्या रिझल्टबद्दल आज पाहणार आहोत. माझ्या शेतामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक पान आहे, ते खूप पिवळं झालं, ते पण पाहणार आहोत. आणि पाऊस पडून 4 दिवस झालं तरी पण नाल्यामधून किती पाणी वाहत आहे ते पण पाहणार आहोत. आणि तणनाशकाचा रिझल्ट याबद्दल पाहणार आहोत. आणि तणनाशक जिथं मारलेलं आहे आणि जिथं मारलेलं नाही त्या ठिकाणी वाढ किती प्रमाणात. जे अदामा कंपनीचं जे शाखेत आहे त्याचा एवढा इफेक्टिवली रिझल्ट नाही मिळाला, त्या रिझल्ट नाही मिळाला तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो आहे का नाही मिळाला. मी जेव्हा तणनाशक यूज केलं त्याच्या मला असं वाटलं की पाऊस येणार नाही मला असं वाटलं. पण पाऊस आला, फवारणी झाली, एक माझं एक पॅक 1 किलोचा पॅकेट संपला की पाऊस आला. पाऊस आल्यामुळं ते सगळं धुवून गेलं, मी स्टिकर यूज नव्हतं केलं, त्यामुळं हे इथं तण उगवलं. असं उगवलं म्हणजे हे जे तण आहे हे ते मेलं नाही तण. तुम्ही हे काय बघू शकताय तण असं, म्हणजे आज बरेच दिवसात ते 8 दिवस झाले, थोडा रिझल्ट यायला पाहिजे होता पण रिझल्ट जो आहे तो नाही आला. ठीक आहे, तुम्ही पण जर तणनाशक जर यूज केलं, मी ते 3व्या दिवशी तणनाशक यूज केलं होतं, तर त्याचा रिझल्ट नाही आला. शक्यतो पावसाची काळजी घेऊनच किंवा स्टिकर यूज करूनच तणनाशक पण यूज मी करायला पाहिजे होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येलो मॉयज, त्या रोगाबद्दल मला निश्चित माहिती तर एवढी अशी काही नाही आहे की तो कसा असतो काय, पण फक्त पाने खूप प्रमाणामध्ये पिवळे पडतात हे असे काही लक्षण आहेत त्याचं. गेल्या वेळेस मी तुम्हाला इथं एक झाड होतं, या झाडाशेजारी, नक्कीच या झाडाशेजारीच होतं, आणि इथलंच जे झाड आहे ते या झाडाच्या शेजारचं ते झाड उपटून टाकलं होतं. ठीक आहे, आता त्या झाडाच्याच थोडंसं साईडला एक दुसरं एक झाड होतं, ते मी मुद्दाम ठेवलं होतं की त्या झाडाचा जो पिवळापाना आहे तो ही फवारणी केल्याच्या नंतर जातो का. आज या व्हिडिओमध्ये आपण पण जे माझ्या शेतामध्ये झाडं जर आहेत पण त्याच्यावर मला वेगवेगळ्या प्रकारची पानं, कलरचे पानं किंवा रोग असल्यासारखीची पानं फुलं आलेली आहेत, हे पण KDS फुले संगमच आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकताय की याला 5 पानं आहेत आणि हे पण मला जरा रोगीटच झाड दिसते, फुले आलेली आहेत. त्याच्यानंतर दुसरं पण एक झाड आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो की हे जे मी मुद्दाम राखून ठेवलेलं झाड आहे, हे जे झाड आहे हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा की हा काय प्रकार आहे. येलो मॉयज असं त्याला म्हणतात, तो प्रकार आहे की अन्नद्रव्यांची कमतरता आहे तो प्रकार आहे, याला मी उपटून टाकायला पाहिजे की नाही. बरं ठीक आहे, मी रिस्क तर नाही घेऊ शकत. ठीक आहे, आता याला काय म्हणता येईल, याला कळ्या लागायलात का की हो ठीक आहे, हे असं आलेलं आहे. आणि त्याची बूड पण, आणि जे ज्याला रोग आहे त्याचंच बूड जास्त मोठं झालेलं आहे. ठीक आहे, आपण याला अजून वाट बघू की ह्या नेमका सुधरतो आहे की नाही झाडाला. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे एक सिंगल झाड आहे त्याची एक त्याची हाईट बघा किती वाढलेली आहे, एक झाड त्याच्यामध्ये बरंच अंतर आहे आणि इकडं जे आहे ती जवळपास सेम अंतर आहे. मी तुम्हाला इकडचा व्हिडिओ का दाखवतो आहे, म्हणजे या पट्ट्यातला, इथं मी जी आहे ते तणनाशक नाही मारलं आणि इथं मला तणनाशक नाही मारलेलं स्टार्टिंगचं जे मार्क असेल टाटाचं मार्क आणि स्ट्रॉंग आर्म हे ते मी तर विसरलो होतो किंवा माझ्या मोजमापामध्ये फरक राहिला होता. तर इथं माझी सोयाबीन जी आहे ती मी जर मी सरीतून चाललो तर मांडीला लागते आणि इथून जर चाललो तर ती गुडघ्याला लागते. ठीक आहे, तुम्ही बघू शकताय ही सरी आहे आणि एवढी सोयाबीन आहे. ठीक आहे, असं या पद्धतीनं जिथं तणनाशक मारलेलं आहे तिथं सोयाबीनची कमी वाढ झाली.